येथे जमलेल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्हा सर्व मित्रांकडून नमस्कार। आज आम्ही तुमच्या समोर एक पथनाट्य सादर करणार आहे ज्याचं नाव आहे सर्पदंशन आणि प्रजासंहार। ही घटना कोणासोबत पण घडू शकते, तुमच्यासोबत घडू शकते, तुमच्यासोबत घडू शकते आणि तुमच्यासोबत पण घडू शकते। ऐका हो ऐका, अरे ऐका हो ऐका, जर तुम्हाला रात्रीच्या वेळी साप चावला तर तुम्ही काय करणार? तिथे तुम्ही बरे नाही होणार। तुम्हाला बरे व्हायचे असेल तर तुम्हाला हॉस्पिटलला जावे लागणार। मग तुम्हाला साप चावल्यावर तुम्ही काय करणार? हॉस्पिटलला जाणार। आणि हॉस्पिटलला जाताना प्रथम उपचार काय आहेत याची माहिती तुम्हाला आहे काय? नाही। तर चला आज आपण तीच माहिती घेऊया। एका गावामध्ये एक कुटुंब निवांत रात्रीच्या वेळी आपल्या घरामध्ये झोपलेले असते आणि त्या गार झोपेमध्ये त्यांच्या घरामध्ये आलेला एक साप त्यांना दिसून सुद्धा येत नाही। तर पाहूया आपण पुढे काय होते। हॅलो विकास, हा बोल की। इथं आमच्या गावात एका महिलेला साप चावलाय आणि ते चुकीच्या पद्धतीने प्रथम उपचार करायला, जरा लवकर ये। बरं बरं ठीक आहे सर, पुढे चलो, मी आलो तो कधी त्यांना सोबत घेऊन येतो। बरं बरं ठीक आहे, मी दूर येतो आणि पाय मारतो। तोंडामध्ये जखम असल किंवा तोंडावाचे आपल्या पोटामध्ये जर ते विष आत गेलं आणि आतड्यांना जखम असल आणि त्या विषाचा रक्ताशी संपर्क झाला तर तुमचा जीव पण धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे तोंडाने विष ओढायचं नाही। हा पकडला जा, एक काम कर अँब्युलन्सला फोन कर आणि साप सोडून ये। हॅलो अँब्युलन्स, आमच्या गावात एका महिलेला साप चावलाय, लवकर या। ही गोरी बांधलेली नाक तोडून घ्या आणि जखमच्या पाण्याने धुवून घ्या। तर अशा पद्धतीने जर दोरी बांधली असेल तर त्या ठिकाणी तो रक्त प्रवाह बंद होतो आणि ज्या भागाला साप चावलेला आहे तिकडे तो अजून जास्त घातक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अशी दोरी बांधायची नसते। साप चावल्यानंतर ज्या भागाला साप चावलाय त्या भागावरती सूज येण्याची जास्त शक्यता असते किंवा बऱ्यापैकी केसमध्ये सूज येते, त्यावेळी काय होतं जे आपल्या शरीरावरती जे दागिने असतात ते उपचारा दरम्यान अजून त्रासदायक ठरू शकतात आपल्याला, त्यामुळे साप चावल्यावर जे प्रथम उपचार करायचा त्याच्यामध्ये शरीरावर असणारे घट्ट कपडे जसं की जीन्सची पॅन्ट वगैरे किंवा पैंजण जोडवी किंवा दोरा हे काढून घ्यायचा पहिला। यांना क्रीम पेटी बांधून घ्या। आता आपण ते बांधण्यासाठी प्रथम उपचारामध्ये कापडा रुंद कापडाचा वापर करतोय किंवा क्रेप बँडेज। तर हे जाड कापड का वापरायचं, रुंद कापड का वापरायचंय, तर आपल्याला रक्त प्रवाह बंद न करता तो मंद करायचा, हळूवार करायचा, त्यासाठी आपण हा रुंद कापडाचा वापर करतोय। आणि ते बांधत असताना काय पद्धत आहे, ज्या भागाला साप चावलाय त्या बाईटच्या जागेपासून ते हृदयाकडे हृदयाकडच्या दिशेला ही पट्टी गुंडाळायची आहे आणि ही गुंडळलेली पट्टी दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत जो पण काही वेळ असेल ते दर 10 मिनिटाला सोडून परत परत आपल्याला तशी बांधायचे। वा
कापसाला जाऊन या ठिकाणी आपले उपचार झालेले आहेत. आता पुढील उपचारासाठी आपण पुढचा जाऊन घेतो. परिपूर्ण ज्ञान कामी येईल.